महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही सर्व कामगारांनी आजपर्यंत दाखवलेली एकजूट महत्त्वपूर्ण आहे. शेवटच्या कामगाराला न्याय मिळेपर्यंत कराव्या लागणाऱ्या सर्व कायदेशीर लढाईत मी तुमच्या सोबत आहे. तुमच्या या दुखवटा आंदोलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सरकारनं एक प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यामुळे विशेष करून कामगारांच्या प्रश्नामध्ये परंतु जाणीवपूर्वक तो सरकारनं हा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काहीतरी कंत्राटी ड्रायव्हर घेऊन एसटी महामंडळ एसटी चालवण्याचा प्रयत्न सरकार करते असं गेले 2 दिवस 3 वर आपण पाहतो. आणि कामगारांचं निलंबनाची कार्यवाही मी संबंधला गेलो असताना सांगितलं की काय कायदेशीर लढाई करायची असेल तर ती सगळी लढाई तुम्ही करा. मी गौरव आहे आणि त्याला संपूर्ण सहकार्य कायदेशीर लढाई मी कमी करायला तयार असं मी यापूर्वीच संबंधला मी सांगितलं. मी खरं तर मी आपल्या लोकांना पाठवत होतो वकिलांकडे जाऊन या आवश्यक. त्यामुळं तिथं शाब्दिक आपला आज अर्थ काय अर्थ नाही आहे. आपल्या लढ्याकरता पूर्णपणे या न्याय लढाईसाठी संपूर्णपणे शेवटच्या आपल्याला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे असं आपण. कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर आगारातील सर्व कामगारांनी लोणी येथील जनसेवा कार्यालयात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. त्या अनुषंगाने गेली 3 महिन्यापासून हा आमचा चाललेला दुखावटा आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला व्यवस्थित न्याय न मिळाल्यामुळे आणि एकतर्फी सर्व निलंब बडतर्फ डिसमिस बदल्या अशा कारवाया करून आमच्या या कर्मचाऱ्यांवर या आघाडी सरकारने अक्षरशः म्हणजे अन्याय केलेला आहे. त्या माध्यमातून 3 महिन्यापासून आमच्या कर्मचाऱ्याला कामगिरी नसल्या कारणाने आमचा कर्मचारी कर्मचाऱ्यांवर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली दिसाय. त्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचारी आपल्याला एक विनंती करत आहोत की जेणेकरून आपण आमचा हा जो प्रश्न आहे हा आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब उद्धव साहेब यांना आपण आपल्यामार्फत कळवावा आणि त्या अनुषंगाने आणखीन एक मी आपल्याला विनंती करतो का गेली 3 महिन्यापासून आमच्यावरती ही उपासमारीची वेळ आलेली आहे. तर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्याला तुम्हाला एक विनंती करतो आपल्या प्रवारा उद्योग समूहाच्या वतीने एक आम्हाला एक आर्थिक मदत म्हणून रेशन किंवा किराणा किटचं वाटप आपल्यामार्फत व्हावं विनंती करतो. सर्व कामगारांच्या समस्या जाणून घेत आमदार विखे पाटील यांनी त्यांना दिलासा देऊन तुमच्या सुरू असलेल्या सर्व कायदेशीर लढाईत मदत करण्याचं आश्वासन दिले. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास विखे लोणी.